माझ्या माहेरी आम्ही चाळीत राहतो तर इतकं निवांत कोणी राहू देत नाही. तू कशी काय इतकं निवांत राहते? सोडतो तर त्याच्यावर जे मी काय सांगताना सांगितलं, तुम्ही गोलाकार आकार मध्ये अशा प्रकारे सुरे 10 पॅकेट, पाऊस 5 पॅकेट. तुम्हाला मगाशी दाखवलं सेट वाले जे असतात म्हणजे पॅन. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. बरं, आता तुम्ही नेहमी म्हणताय म्हणजे किती ड्रेसेस आहेत ग तुझ्याकडे, सारखे वेगवेगळे वेगळे ड्रेस दिसतात. असं मी सांगतेच की माझ्याकडे खूप जुने पण आहेत, काही प्रमोशनला येतात, काही मला स्वतः आवडलेले करतात, आणि मी जास्त करून म्हणजे सगळ्यांना वाटत असेल की इन्व्हेस्टमेंट कशामध्ये असते, तर खूप सारा इन्व्हेस्टमेंट मी करते, जेवढी होईल तेवढी बचत करायचा प्रयत्न करते. पण जिथे कपडे म्हटले की तिथे माझा पाय थोडासा म्हणजे हात थोडासा सैल जातो तिथे, कारण मला खरंच खूप आवडतात कपडे. पण ते कपडे ठेवायला आता जागा नाही असं झालंय, कारण कपाटामध्ये कसं प्रमोशनचे कपडे जे येतात ते बऱ्यापैकी मी माझ्या ओळखीच्या मध्ये देते, पण मी स्वतः घेतलेले असतात तर ते असं आपण म्हणतो ना, स्वतःचं घर आपण स्वतःच्या हाताने केलं तर आपल्याला हे होत नाही, पण आपल्याला ठीक आहे म्हणजे आपण नाही घेतले पण दुसऱ्याने दिले तर मग आपण वापरत नाही ना, तर मग दुसऱ्याने मग हे करते मी घरी वगैरे, मावशींना मम्मीला वगैरे देते, कोण ओळखीचे असतील तर देते. पण आता सध्या असं झालंय की मी कपाट खूप दिवस झाले आवरलेलं नाही आहे, आणि खूप सारे कपडे असतील तुमचे, खूप जणींचे असतात, असं काही नाही की हिचे नाही आहे तिचे नाहीत आमच्याकडे नाहीत असे नाहीत. काही काही जणांना जसं मला आवड आहे कपड्यांची तशी असतेच काही जणींना 100% असं मला वाटत नाही की मला ज्या कोणी बघणार आहे त्यामधले कुणाला अशा कपड्यांची आवड नसेल. काहींना असते काहींना नसते, प्रत्येकीच्या काय म्हणतात आवडीचा विभाग. मग तेच आज मी तुम्हाला दाखवते की ऑर्गनायझेशन कसं करायचं आहे, जास्त कपडे असले तर आपण कसं ते मॅनेज करू शकतो. प्लस लिपस्टिकमध्ये पण सगळं कन्फ्युजन होतं की इतक्या सगळ्या लिपस्टिक असतात तर काय काय करू, खूप साऱ्या लिपस्टिक आहेत, मग शेवटी असं वाटतं की ठीक आहे. तर मी काय केलं आहे, आज माझ्याकडे ना 12-in-1 लिपस्टिक आहे NYB ची, आणि ती मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये. छोटासा एक मेकअप लुक इन्स्टंटवाला जो की दिवाळीसाठी आपण करू शकतो तो शेअर करणार आहे, जसं मी म्हटलं की खूप सारे लुक्स मी शेअर करत राहीन तुमच्याशी. परवा दिवशी मी बनारसी साडीमध्ये दाखवलेला आहे तो पण लवकर येईल व्हिडिओ. आणि हा सिल्क साडीवरचा सिम्पल मेकअप आहे ज्वेलरीसहित, तर तोही दाखवणार आहे. आणि त्यात लिपस्टिक जी माझ्याकडे आहे 12-in-1 तुम्हाला दाखवते मी. याच्यामध्ये 12 लिपस्टिक आहेत आणि सगळ्या शेड्सच्या आहेत, त्यामुळे दुसऱ्या कुठल्या लिपस्टिक ठेवलेल्याच नाही, ज्या कुठल्या ओळखीच्या मुली असतील त्यांना देऊन टाकलेल्या आहेत त्या लिपस्टिक. आणि ह्याच फक्त लिपस्टिक आता माझ्याकडे आहेत ज्या 12-in-1 मध्ये आहेत सिल्क मेकअपमध्ये. आता ही सिल्क साडी तुम्ही लास्ट दिवाळीला पाहिली असणार, खूप सुंदर साडी आहे. प्रायमर लावलेला आहे, फाउंडेशन आणि स्ट्रोब क्रीम मिक्स करून लावलेले, जे की मला सगळ्यात इन्स्टंट लुकमध्ये बेस्ट जातं, कारण का माहीत आहे इन्स्टंट ग्लोसुद्धा मिळतो या प्रोडक्ट्समुळे. तर ते मी वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचे गोष्टी वेगवेगळ्या असतात. त्यानंतर ब्लश केलेलं मला जास्त म्हणजे काय माहीत ब्लश आता सध्या खूप जास्त आवडायला लागले. त्यानंतर त्याच्यावरतीच थोडी थोडीशी टी झोनवरती मी सेटिंग पावडर किंवा प्रेस पावडर आपण जे बोलतो तर ते यूज केले. आय शॅडो पिंक कलरचंच मी वापरलेलं आहे साडीवरती. आणि त्याच्यानंतर मग काजळ, कारण बाकी आयलायनर सोडा, बाकी काही गोष्टी जरी नसल्या तरी चालेल, पण इन्स्टंट लुकमध्ये काजळ वापरायला विसरू नका. आता ह्या सगळ्या ज्या लिपस्टिक आहेत त्या ड्राय झालेल्या आहेत, काही चांगल्या होत्या त्या दिलेल्या आहेत मी, कारण मला असं होतं की जसं मी मगाशी म्हटलं की सगळ्या एकदमच पाहिजे. तर हे NYB च्या 12-in-1 लिपस्टिक आहेत, जे की 399 रुपयामध्ये येतात आणि 12 शेड्स आहेत आणि एकत्रच आहेत, त्याने हँडीसुद्धा आहेत. साईडला तुम्हाला सगळ्या स्वॅच टेस्ट केलेल्या मी दिसत असतील. तर यातली माझ्या आत्ता साडीला जी सूट होणारी आहे पिंकिश कलरची, तर ती मी अप्लाय करते. हे प्रोडक्ट्स मी टॅग करून दिलेले आहेत आणि डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तुमच्याशी. झिरो वेस्टेज होतं, कारण सगळे शेड एका बॉक्समध्ये येतात ना, आणि हँडी पण आहेत, त्यामुळे हे बेटर पडतं. लिपस्टिकसुद्धा अगदी मस्त अप्लाय होते, जसं तुम्ही बघताय माझा लुक कम्प्लीट झालेला आहे. आता हे फेस्टिव्ह वेअर तुम्हाला दाखवलं, जर कॅज्युअल वेअर किंवा डेली वेअरसाठीसुद्धा हे खूप उपयोगी पडतं, कारण सगळ्याच लिपस्टिक एकत्र आहेत, शेड पण सगळे वेगवेगळे आहेत. आता हा दुसरा शेड मी वापरलेला आहे बाहेर फिरायला जाताना, आणि ॲक्च्युअलमध्ये लिपस्टिक खूप छान बसते आणि खूप छान कलर तो उठूनसुद्धा दिसतो. बाकीचं सगळं आता आवरले आणि लिपस्टिकसुद्धा तुम्हाला दाखवलं, चला आता ही वॉर्ड्रोब आपण आवरूयात.
सांगायचं झालं तर आपलं असं होतं की आपण जेव्हा कामावरती बाहेर सुद्धा असतो किंवा बाकी सुद्धा घरून सुद्धा काम करू शकतो आपण, तेव्हा तरी म्हणजे कपडे जे जे घालायचे असतात ते आपण घालतो, त्यानंतर धुतल्यानंतर ते आपण कधी कधी ज्या त्या ठिकाणी ठेवतो आणि कधी कधी गडबड आपल्याला एवढी असते की आपण तसेच ते घडी घालून ठेवतो. माझंही तसंच झालं, इस्त्री केलेले कपडे वगैरे मी तसेच जागच्या जागी न ठेवता बाकीच्या ठिकाणी म्हणजे समोर वगैरे ठेवून दिले, कारण कामच एवढं वाढलं होतं. तर आता मी एक काम केलं की म्हटलं आता हे सगळं व्यवस्थित ठेवूया आणि तुम्हाला दाखवूया सुद्धा, जसं मी आधी म्हटलं तुम्हाला, त्यामुळे सगळे कपडे अगोदर बाजूला काढून घेतले आणि इस्त्री केलेले जे घडी घातलेले होते त्याच्यामुळे टेन्शन नाही राहिलं व्यवस्थित ऑर्गनाईज करायला. काय केलंय बघा, जे सेटमध्ये आपले ड्रेसेस असतात ना, कुर्ती पॅन्ट आणि हे म्हणजे पूर्णच सेट सूट वगैरे, तर ते सगळं एकत्र ठेवलं आहे. वेगवेगळे ज्या कुर्ती असतात जे आपण मिसमॅच करते त्या वेगळ्या ठेवते. हे वन पीस आहेत आणि पॅन्टचं सेक्शन म्हणून मी बघताय की एवढं तरी झालेलं आहे अजून. आणि साड्यांची जे इथे होता कप्पा तर तो इकडे केलेला आहे आणि चेंज झालं इथे थोडंसं ठेवलेलं आहे. आणि अजून हे खालचे सगळे आहेत हे अजून नीट करायचं आहे मला. तर एवढं सगळं झालं की फायनल तुम्हाला दाखवते ना. पप्पांना काहीतरी एक चिठ्ठी आणून दिली आणि ती चिठ्ठी काय आहे हे ते आपण बघणार आहोत. बरं, काय चिठ्ठीमध्ये लिहिलंय त्या? काय उडवतो वाचा ना काय केलं. मी वाचले ते मगाशी. आपटी बॉम्ब 20 पॅकेट पॅकेट, सुरसुरी 10 पॅकेट, पाऊस 5 पॅकेट, भूईचक्र 5 पॅकेट, माळ 2 पॅकेट, बंदुकीच्या केपा 10 पॅकेट. पण ह्याच्यात सगळ्यात मला चांगली आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांनी जास्त आवाजाचे फटाके नाही सांगितले, म्हणजे हे सगळे साधे साधे फटाके आहेत. आरोग्य फटाके हे करायचं नाही बाळा, जरा प्रदूषण होत आहे. नाही असं काही नाही, आपला सण आहे आपण सेलिब्रेट करायचा आणि ती लहान मुलांची मजा आहे त्यांनी करायलाच पाहिजे ना. काय आपण पण फोडायचे त्यात काय? मला भीती वाटते फटाके, मला भीती वाटते. नाही मला ते भुई चक्र पाऊस वगैरे लागला भीती. पाऊस पण कधी कधी फुटतोय माहितीये काय? आता बोललो असतो ह्याच्यात सगळ्यात जास्त आवाज करणारा फटाका कुठला माहितीये काय? बंदुकीच्या केपा. त्याच सगळ्यात जास्त आवाज करतात, एवढं कांठळ्या बसतात. ठाक 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 ठाक. मारा हे सगळं पाहिजे तुला? बंदुकीच्या केपा सोडून सगळं पाहिजे. काय काय करणार आहेस हे सगळं? ठीक आहे चला. यांची जर पैठणी साडी असेल आणि तर अशा प्रकारची डिझाईन करून घ्या, चांगली दिसते, छान दिसते बॅक साईडला. हे बघा मोर पिशी. आणि इथे म्हणजे कांजूर मध्ये असं डिझाईन वगैरे 2004 करून भेटते, आता ही 1700 करून भेटलेली आहे. त्याच्यानंतर जर ऑर्गॅन्झा साडी असेल तर ऑर्गॅन्झा साडीमध्ये एक काय होतं की डीप नेक समोरचा ठेवू नका, कारण डीप नेकमुळे आपल्यालाच प्रॉब्लेम येतो, कारण साडी ट्रान्सपरंट असते. तुम्ही हात असे ठेवू शकता ट्रान्सपरंट आणि छान दिसत, आणि याला थोडंसं पफ म्हणजे चुन्या पाडून थोडासा पफ ठेवा. साडीचा लुक खूप छान दिसतो. अजून ही साडी एकदाही नेसलेली नाही आहे मी, पण आता दिवाळीमध्ये नेसायचे म्हणून सगळ्या गोष्टी मी करून ठेवते. पाठीमागे तुम्हाला आवाज येत असेल सगळं. त्याच्यानंतर आता दसऱ्यामध्ये मी एक ब्लाऊज शिवून घेतला. मेन म्हणजे हा ब्लाऊज पीस घेऊन शिवून घेतला आणि साडी मी स्वतः जी तयार करून घेतली त्या साडीवरती. दसऱ्याच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल, कारण तो ब्लॉग म्हणजे खूप इमोशनल पण होता माझ्यासाठी. आणि असा ब्लाऊज आहे, रात्रीच्या वेळी दिवाळीच्या वेळी आपण जास्त करून रात्रीच्या वेळी सेलिब्रेट करतो, तर तुमच्या साड्या अशा असतील ज्या एकदम डिझायनर असतील तर असे ब्लाऊज शिवून घ्यायला हरकत नाही, कारण हे रात्रीच्या वेळी खूप चकमकतं. याच्यामध्ये सगळे शेड्स आहेत, सगळे कलर आहेत. तर असा एक ब्लाऊज बघा. आणि आता जर घेत असाल तर मी सांगते, घेतला असेल तर ओके आहे, माझी काही दिवाळीची शॉपिंग नाही आहे यावेळी, कारण आहे त्याच वापरणार आहे, कारण खूप साऱ्या साड्या रिपीट झालेल्याच नाही आहेत. त्यानंतर अजून एक डिझाईन मी तुमच्याशी शेअर करेन, मे बी ही डिझाईन जास्त कोणी पाहिलेली नसेल अशी आहे. आता एक साडी मी नेसली होती गणपतीमध्ये ओशनच्या वेळी, तर तेव्हा हा कलर होता त्या साडीचा. तर मी काय केलं, ह्याला नेहमी मी बॅक हुकचे ब्लाऊज शिवून घेते. तर ह्याला फ्रंट हुक केलाय, समोरून पान गळा केलाय. प्रिन्सेस कट नेहमी ब्लाऊज असतात कारण ते परफेक्ट बसतात, पण बॅक जो नेक आहे तर तो असा ठेवलाय. इतका मस्त आणि रॉयल दिसतो हा, आणि मस्त वाटतो. पॅच जे आहे ते आपण खाली जोडतो, तर त्याच्याऐवजी मी काय त्यांना सांगितलं, तुम्ही गोलाकार आकारमध्ये अशा प्रकारे जोडा. लुक खूप छान दिसतो. ह्या ब्लाऊजचा लुक मला दाखवता आला नाही त्या साडीच्या वेळी, कारण ब्लाऊज शिवून झालेलाच नव्हतं त्याच्यामुळे. आणि जर तुम्हाला तार वर्क किंवा एम्ब्रॉयडरी वर्क करून घ्यायचं असेल तर हे असे करून घेऊ शकता. हे बघा
हा ब्लाउज पीस जो आहे हा फक्त मी प्रकाश फॅब्रिक्स जे घाटकोपरला आहे मी लास्ट टाइम पण शेअर केलं त्यांच्याकडून हा कपडा घेऊन आले होते आणि आमच्या टेलरने ते दादा आहे तर त्यांनी पूर्ण त्याचा लुक चेंज करून दाखवला. दिवाळी दसऱ्यामध्ये आता जेव्हा नवरात्रीमध्ये मी पहिल्या दिवशी जो घागरा किंवा जी साडी तुम्ही म्हणताय साडीचा लेहंगा मी शिवून घेतला त्याच्यासोबत हा ब्लाऊज मी घातला होता पण कुणालाही ते मिसमॅच वाटले नाही. त्या ब्लाऊजची धडी मी इथे अटॅच केली वरून इथे सगळं हे वर्क काम करून घेतलं बॅक साईडला पण करून घेतलं. आता ह्याच्यासोबत साडी दुसरी कुठलीही मॅच करू शकते सोनेरी असू देत किंवा ह्याला जो कलर कॉन्ट्रास्ट कलर चांगला दिसेल तर तो मॅच होऊ शकते कारण न्यूट्रल आहे जे वर्क काम केलेलं आहे ते सोनेरी कलर व्हाईट कलर हे कशावरती जातं तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता साड्या कॉन्ट्रास्ट साड्या तुम्ही मॅच करणार असं जसं ही असू देत किंवा ही असू देत हा ब्लाऊज असू देत ऑर्गॅन्झामध्ये असू देत किंवा पैठणीमध्ये असू देत. ह्या दिवाळीमध्ये आता दिवाळी अजून 2 आठवडे आहे तर नक्की हा डिझाईन ट्राय करा आणि अजून डिझाईन तुम्हाला पाहायच्या असतील तर पिंट्रेस्टवरती जा ॲप आहे ते आणि त्याच्यावरती तुम्हाला सगळ्या डिझाईन्स अजून मिळतील म्हणजे पैठणी साडी डिझाईन असं टाका पैठणी ब्लाऊज डिझाईन किंवा ऑर्गॅन्झा खूप साऱ्या आयडियाज मिळतील. मी जास्त करून तिथून आयडियाज घेते कारण खूप साऱ्या आयडियाज असतात भयंकर असतात आणि कधी कधी मग मी विचार करून घेते. आता मी हे सगळं ठेवलेलं आहे हे सगळं आवरलं फक्त ब्लाऊज ठेवायचं राहिलं जे मी अशा पाऊचमध्येच ठेवते कारण बाहेर ठेवले तर ते खूप पसरतात. मग आता हे सगळे ठेवते आणि ते झालं की मग कपाट कसं अरेंज केले ते मी दाखवते. फायनली कपाट मी लावून झालेला आहे आणि मनासारखं लावले इथं हे हा ही जी बॅग आहे ना तर ते रिकामीच आहे तर त्या बॅगमध्ये ते सगळे कपडे भरून ठेवलेत. बघूया कोण आलं तर त्यांना म्हणजे ते म्हटलं ना की द्यायचं वगैरे तुम्हाला आधी बोलले होते तर त्याच्यानंतर ह्यांचं कपाट काय मी अजून बघितलेलं नाही आहे ते म्हटलं उद्या ठेवत कारण वेळ खूप झाला 9:45 मी 5:30 वाजल्यापासून माझं कपाट आवडते की मला प्रॉपर असं ठेवायचं होतं खूप महिने झाले आवरून तसं कारण ठेवायचे काम पण एवढं वाढवून घेतलंय मी त्यासाठी तर हे असं ठेवलंय इथे दोन्ही साईडला ते हे आहेतच माझ्याकडे ते काय बोलत त्याला काय होल्डर हे खूप छान मिळाले माहिती होल्डर खूपच म्हणजे इतकं फिट बसलेलं ह्याच्यावर मी जेवढे कुठले लावले तेवढे पडायचे किती वजन असेल तर ते पेलू शकतो म्हणजे जवळजवळ 1-2 किलो पर्यंत स्लिंग बॅग त्यानंतर बेल्ट आणि इकडे पण तेच बेल्ट आहेत हे कधी मी लावलेले तुम्ही बघितले नाहीत फक्त नावालाच घेतलेलं आणि ही पण स्लिंग बॅग ठेवले. आता मेन पोर्शन तर इथे काय केलंय इथे जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं सेटवाले जे असतात म्हणजे पॅन्ट ओढणी आणि जे आपण सलवार असेल तर कुर्ती असेल तर ते सगळं तर ते अशा ह्याच्यामध्ये ठेवलं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय आले सिंगल आपले कुर्ती असतात किंवा वन पीस असतात म्हणजे जे ट्रॅडिशनल असतात ते याच्यामध्ये ठेवलेलं आहे सगळं. इथे जे आपले वन पीसेस म्हणजे बाहेर कुठेतरी सहज आपण घालतो मलाही आवड आहे नी लेंग पर्यंतचे सगळे आहेत कारण मला मला आठवते की मला असे नीच्या वरचे ड्रेस अजिबातच सूट करणार किंवा चांगले अजिबात दिसणार नाही तसं वाटतं त्याच्यामुळे जास्त करून अँकल लेंथ किंवा नी लेंथ पर्यंतचे. आणि इथे सगळे स्कर्ट किंवा बॉटम वेअर जे असतात ते आहेत म्हणजे पलाझो असतील किंवा स्कर्ट असतील किंवा अजून काय नाही अजून इथे 2 फक्त मी वरती इकडे कुठे जागा नव्हता म्हणणे का असा लागलाय नाही एवढे डिटेल मध्ये सांगायला लागलाय उद्या समज चोर आला त्याला काहीच टेन्शन नाही पटापट बायकोला जे आवडतात ते घेऊन जाऊ शकतो तो आहे की नाही सगळं म्हणजे इथे वन पीस ठेवलाय इथे 1 ठेवलंय तिथे 2 ठेवलंय म्हणजे त्याला जास्त कष्ट करायचे सगळ्यांना वाटतं की माझ्याकडे साड्या खूप आहेत तर माझ्याकडे साड्या खूप नाही आहेत सिलेक्टिव्ह साड्या आहेत कारण त्या आधीच्या मम्मीला वगैरे दिलेल्या जेवढ्या मी नेसू शकते कुठल्याही कार्यक्रमात तेवढ्याच मी ठेवलेल्या आहेत आणि त्या एवढ्याच आहेत ज्याच्यामध्ये कोण ओरडा लागलाय पप्पाचं पोरग लय आवाज करायला लागला तरी देवा अरे जरा खिडकी हे कर खिडकी ओढ पप्पा तरी त्याच्या उद्याचं कधी बसणार 9 वाजले बघा की किती वेळ अजून. तर इथे काय केलंय साड्या मी ज्या साड्या तुम्ही म्हणता की आपण धुवायच्या की नाही ज्या साड्या सिल्क मध्ये असतात किंवा ज्या साड्याने शाईन असते तर शक्यतो खूप डार्क पडल्याशिवाय त्या धुवायला देऊ नका डिरेक्टली वाळवायचं दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये म्हणजे सावळीमध्ये ऊन पडलेल्या ठिकाणी सावळीमध्ये आणि नंतर मग ते रोल प्रेस करायला द्यायची साडी सरळ ती चांगली राहते आणि त्यात काही घाण वगैरे असेल तर निघून जाते कारण एवढ्या महागाच्या साड्या आपण शक्यतो कुठल्याही अशा तिशा कार्यक्रमामध्ये घालत नाही नेसत नाही तर त्यासाठी मी तेच करते. आणि त्याच्यानंतर इथे पण ज्या नेसलेल्या साड्या आहेत अगोदर आणि म्हणजे जेव्हा शूट वगैरे करताना
तर त्या मी फक्त घडी घालून ठेवल्यात, कारण त्या मला परत एकदा नेसायच्या. ती साडी मला अहेरमध्ये आले तर ती अजून खोलून बघितलेली नाही आहे मी. कलर माझ्याकडे त्या तो नाही आहे म्हणजे काठपदरमध्ये, हा एक कलर आणि हा एक कलर सेम आहे. सगळ्यात आवडती साडी माझी हीच आहे, मोरपंखी कलरची, ती कायम राहणार आहे. मम्मीला सेम अशी साडी मला घेऊन द्यायची आहे, कारण ही साडी मम्मी मागते, पण पहिल्यांदाच कुठली तरी गोष्ट मम्मीला देऊ शकत नाही, कारण का ह्या साडीवरती माझा जीव खूप आहे आणि त्याच्यामुळे. आणि बाकी ज्या एकदमच सिल्कच्या महागाच्या ज्या साड्या ज्या नेसू वाटत नाहीत मला, भीती वाटते, तर त्या मी इथे ठेवल्या अशा पाऊचमध्ये हे करून, आणि बाकी सगळ्या ठेवलं बाजूला. काय तर इथे काय केलंय हे ऑर्गनायझर मला वाटतं की शक्यतो न मागवलेलेच बरे. मी आता पण विचार करते की आयकेमधून ऑर्गनायझर घ्यावेत, पण प्रॉब्लेम काय होणार, ते बंद ऑर्गनायझर समजणारच नाहीत की कुठले कपडे कुठे आहेत म्हणून. ते हे मी घेतले होते अमेझॉनवरून, आता दोन ऑर्गनायझर ह्यांच्या कपाटामध्ये आहेत. तर इथे आतल्या साईडला मी ओढण्या ठेवल्यात, कारण गावी गेल्यानंतर जास्त ओढण्यांचे ड्रेस वापरते, इथे आल्यानंतर आहेत तसे म्हणजे जसे आवडतात तसे. आणि इथे जे आहे ते सगळे आपण इनरवेअर जे असतात म्हणजे जस्ट करून स्कर्टच्या खाली घालायचे इनरवेअर, किंवा मग पूर्ण वन पीसच्या साठी, किंवा मग असे काही ठेवलेत मी इथे. आणि जिथं साड्यांसाठी आपण परकर वगैरे बोलतो, तर ते 3 ते 4च आहेत माझ्याकडे. ते युनिव्हर्सल कलर जे असतात जे सगळ्या साड्यांसाठी मॅच होऊ शकतात असे मी घेतले. जसं हा एक कलर होतो, त्याच्यानंतर स्किन कलर एक होतो, आणि अजून 2 कलर जे ऑर्गॅन्झा साडीसाठी आहेत, कारण ऑर्गॅन्झा साडीमध्ये त्याच कलरचे घ्यावे लागतात, नाहीतर मग पूर्ण साडीचा लुक बिघडून जातो. आणि ते सॅटिनमध्येच घ्यावे. त्यानंतर इथे जे नाईटवेअर असतात, 2 गाऊन आहेत आणि बाकीचे टी शर्ट आणि पॅन्ट आहेत त्या ठेवलं. इथे खाली जर बघताय तर एका साईडला जीन्स, आणि जीन्समध्येच जे कुठले माझे ड्रेस असतील म्हणजे वन पीस असू देत किंवा मग जॅकेट असू देत किंवा मग स्कर्ट असू देत, तेच एका साईडला ठेवलेत. एका साईडला ह्या ट्रॉली ट्रेमध्ये काय ठेवले तर लेगिन्स ज्या आहेत त्या, आणि तसं तिकडच्या साईडला सॉक्स जे आहेत त्याचे सगळे बंडल करून ठेवलेत मी सॉक्सचे, प्रॉपर म्हणजे जागा वाचेल. आणि एका साईडला ग्लोव्ज आणि विंटर हे असतं ना, विंटर कॅप जी असते ती ठेवलेली आहे, कारण आता थंडी येते म्हणून. आणि मी ते मला वाटतं जयपूरला जातानाच घेतली होती, कारण मुंबईमध्ये थंडीचा काडी मात्र परिणाम जाणवत नाही. यावेळी बर्फ पडणार आहे, गावी गेल्यावरच जाणवते, पण गावी तर जायचं आहे डिसेंबर एंडिंगला, म्हणून मी ते कडेला काढून ठेवलंय. आता ह्या वर्षी खूप जायला मिळालं मला, म्हणजे जवळजवळ 5-4 वेळा तरी जायला मिळालं, तर 5वी वेळ डिसेंबरला, ते पण मित्राचं लग्न आहे म्हणून जाणार आहे. दिवाळीमध्ये पण जायला होतंय का काही असं वाटायला लागलंय, कारण कामच तसं आहे कोल्हापूरमध्ये, ते काम करायचंच आहे त्याच्यासाठी, कारण आता येताना ते नाही झालं आमचं काम. त्याच्यानंतर इकडच्या साईडला मी जे जीन्ससाठी किंवा स्कर्टसाठी जे टॉप असतात तर ते मी इकडच्या साईडला ठेवलेत आणि प्रॉपर ठेवलेत, म्हणजे आता व्यवस्थित मला ते घेता येतील आणि समजतील कुठले कुठले ठेवलेले आहेत. आणि इथे खालच्या साईडला हे जे पाऊच आहे, पाऊचमध्येच एका ब्लाऊज सगळे, आणि ब्लाऊज माझ्याकडे जास्त आहेत साड्यांच्या पेक्षा, कारण माझं असं आहे की साड्यांना लुक ब्लाऊज देतो. तुम्ही ब्लाऊज कोणत्या प्रकारचे शिवून घेता त्यावरती डिपेंड असतो साडीचा लुक, म्हणून एक एक साडीच्या 2-3 ब्लाऊज मी असे स्टिच करून घेतलेत, कारण साडीचा लुक पूर्ण चेंज होतो, हे तुम्ही बघितलं पण असाल काही व्हिडिओजमध्ये. तर ते मी इथे ठेवलेत, आणि मला ह्या गोष्टीमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे, म्हणजे कपाट आवरण्यामध्ये, घर आवरण्यामध्ये, किंवा नीटनेटकं ठेवण्यामध्ये आधीपासून पण होतं, म्हणजे बाहेर असताना पण होतं. मम्मी नेहमी म्हणायची की ह्यापेक्षा किती करशील आहे आल्यानंतर, पण घर गेल्यानंतर आवरायचं वगैरे राहत्या गोष्टी, तर हे असं आवरलेलं आहे. आता हे किती दिवस असं राहतंय माहित नाही, पण माझं 15 दिवस परत आवरायचं नाही, हे खूप महिन्यानंतर आवरलं, म्हणजे लास्ट टाइम मला आठवत नाही आवरलेलं कधी. नाही बघ तू, आज तारीख किती, 31 ना, आपण सेम कधी माहिती आहे 14-15 नोव्हेंबरला बघूया. आता काय केलंय, जे नको असलेले किंवा अननेसेसरी कपडे होते जे मी म्हणजे फक्त जीवाला लावून ठेवले होते की नाही द्यायचे कुणाला किंवा असंच ठेवायचे, त्यामुळे काय होतं तर बाकीचे जे कपडे दररोज घालते त्याला प्रॉब्लेम येत होता. आता हा आजचा ड्रेस पण जर तुम्ही बघितला तर तो साडी जी होती मला गिफ्ट मिळाली होती, तर ती साडी त्याचा टॉप शिवून घेतला, ह्याच्यानंतर तुम्ही सुरेखा त्यांच्याकडे ऑर्डर पण दिल्या होत्या. तर ह्या साडीवरती मी खूप वेगवेगळे स्टाईल करून दाखवले होते, म्हणजे पिंक कलरचं जॅकेट पण घातलं होतं, ते पण सूट होत होतं, प्लस एक बेल्ट आहे जो कोल्हापूरवरून घेतला होता निव्वळ 100 रुपयाला, तर हा आता खराब झालाय, हा टाकून द्यावा लागणार आहे. तर हा बेल्ट पण खूप छान सूट झाला होता, प्लस व्हाईट कलरचा आज बेल्ट मी मॅच केला होता मागाशीच मी काढून ठेवला, तो बेल्ट पण छान नव्हतो. त्याच्यानंतर आता हे फक्त मी काय घरी आहे म्हटल्यानंतर थोडंसं प्रेझेंटेबल राहायला मला आवडतं घरी सुद्धा, म्हणजे मोकळं छान वाटतं, स्वतःला कॉन्फिडन्स वाटतं म्हणून. तर हा घालून याच्यावरती हे जे काय श्रग जे आहे हे पण क्रॉफर्ड मार्केटला आम्ही गेलो होतो, तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर, कुठे होते, भुलेश्वर, सॉरी सरकटियात बसाव, तर ते त्याच्यामध्ये जर तुम्ही मिळलं असेल तर हे 150 की 250 रुपयालाच वाटते मला घेतलं होतं, खूप छान श्रग आहे हे.
आणि स्ट्रीट शॉपिंग कधीही बेस्ट असते, कधी कधी आपल्याला ती परफेक्ट मिळते, कधी कधी आपल्याला अतिशय खराब मिळते, पण खूप सर्च करून घ्यावं लागतं. तर हे असं ठेवलेलं आहे. आता मला वाटते की हे बऱ्यापैकी चांगलं ठेवलं आहे, म्हणजे एक्स्ट्रा कुठे काय नाही, जे जे कपडे हवे ते घेऊन मी ठेवू शकते, इस्त्री करून व्यवस्थित एकदा घालून घ्यायला की आणि बाहेर पण कुठले कपडे नाही येतात. त्यामुळे आज मला खूप छान सॅटिस्फाय वाटते, कारण झोप लागेल ना व्यवस्थित. हा, कितीतरी दिवस एवढं म्हणजे समजतच नव्हतं कुठला कपडा कुठे. आणि सगळे कलर माझ्या ड्रेसमध्ये तुम्ही बघाल तर सगळे न्यूट्रल आहेत, असे तडक भडक जास्त नाहीत. मरून कलर एक भडक माझ्याकडे असेल, रेड किंवा मरून, पण बाकी सगळे ब्ल्यू, येलो, पिंक आणि व्हाईट कलर जास्त दिसेल किंवा पीच कलर जास्त दिसेल आणि ग्रीनिश सी ग्रीन शांतता कलर आहेत ते. काय माहित मला हेच कलर जास्त आवडतात आणि छान वाटतात आणि माइंड शांत राहतं असं. स्वभावाप्रमाणे कपडे घेतात ना लोक, जे शांत असतं ते शांतच कलर पसंत करतात, जे उग्र असतं. अजून एक व्हिडिओ कमेंट आले, ती कमेंट खूप भारी आहे आणि सगळ्यात एंडिंगला, म्हणजे आता आम्ही जेवून घेतो आणि जेवल्यानंतर मला भयंकर भारी वाटली ती कमेंट. आणि तिनं जसं विचारली ना, तर ती मैत्रिणी कसं विचारतात अगं सांग ना, तर तशा टाईपमध्ये ती कमेंट वाचल्यावर ऐकलं आणि त्याच्या खाली पण प्रत्येकीला होतं, तर त्या कमेंटचं उत्तर एंडिंगला देते. आता आम्ही तिथं जेवून घेतो, भूक लागली. चला, ती कमेंट अशी होती, सीमा जानरा, सीमा जानराव असं नाव आहे. हे एवढं का झूम झालंय कॅप्चर करते ना. तर तिचं नाव काय, रोज विचारेल म्हणते पण आज विचारूनच टाकते. तू तुझे डेली ब्लॉग शूट करत असताना शेजारी पाजारी काय चाललंय, झालं का जेवण, आवरली का कामं, काय सारखं घरात घरात असतं, असं कोणी डिस्टर्ब करायला येत नाही का? कारण माझ्या माहेरी आम्ही चाळीत राहतो तर इतकं निवांत कोणी राहू देत नाही, तू कशी काय इतकं निवांत राहते. खरं तर आमच्या चाळीमध्ये जास्त करून ज्या लेडीज आहेत त्या वर्किंग आहेत, म्हणजे ऑफिसला जाणाऱ्या आहेत, त्यामुळे असं विचारण्याचा प्रश्न येत नाही. दुसरं, कोल्हापूरकर आमच्या साईडला आहेत, त्या ताईही बिझी असतात, कारण मुलींना शाळेना सोडणं किंवा घरातली कामं यासाठी. आणि दुपारच्या चाळीमध्ये खूप शांतता असते आणि माझी जास्ती करून व्हिडिओ शूट किंवा हे दुपारचं करते मी. जसं सकाळी उठल्यानंतरचं माझं शूटिंग नसतं, जर व्लॉग करायचे असतील तर सकाळी, तेव्हा असं कोणी म्हणजे इथे आमच्याकडे असं नाही की कट्ट्यावर कोणीतरी जाऊन बोलत बसलंय किंवा हे असं नाही होत, सहसा नाही होत. जेव्हा आम्ही एकत्र असतो ना, जसं कोजागिरी पौर्णिमा, चाळीची पूजा, तर त्याच वेळी दंगामस्ती होते. बाकी कुठले प्लॅन ठरले तर आता सगळ्या खूप बिझी असतात, म्हणजे सगळ्याच वर्किंग आहेत, प्रत्येक घरात वर्किंग वुमन आहे, ऑफिसला वगैरे जातात, त्यामुळे हे असं होत नाही सहसा. संध्याकाळच्या वेळी एखाद दुसरं, मी साईडच्या ताईंच्या घरात पण एवढी जास्त जात नाही कधी कधीतरी, कारण मी स्वतःला कामात खूप गुंतवून घेतलं आणि दरवाजा एकदा बंद झाला की बंद झाला, मग सकाळी आणि संध्याकाळी दुपारच्या वेळी सगळं शांत असतं, त्यामुळे असा प्रश्न येत नाही. जास्त लेडीज अशा म्हणजे काय म्हणतात त्याला, गृहिणी नाही आहेत, फक्त गृहिणी नाही आहेत, त्या ऑफिसचं काम पण सगळं करणार आहेत, त्यामुळे सहसा वेळ नाही कोणाकडे जास्त. तरी पण मेन मेन कार्यक्रम आम्ही एकत्र साजरे करतो. तर हे आहे उत्तर. पण हा कमेंट भारी होती, छान वाटली. चला, आजचा व्हिडिओ इथेच संपतो. त्यानंतर 12-in-1 लिपस्टिकची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, चेकआउट करायला विसरू नका. एकच लिपस्टिकचं हे ठेवलं तर 1760 लिपस्टिक ठेवल्यापेक्षा आणि NYP च्या लिपस्टिक अप्रतिम असतं. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन हजर राहते. बाय बाय.